महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाते आहे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सामाजिक न्याय, परिवहन, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना विक्षिप्तपणे नेमून न दिलेले विभाग। इतर कॅबिनेट मंत्री महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आणि इतर 26 कॅबिनेट मंत्री आहेत। सर्व कॅबिनेट मंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खाता आहे गृह, विधी व न्याय, जलसंपदा, लाभ क्षेत्र, विकास आणि ऊर्जा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे वित्त व नियोजन। छगन भुजबळ यांच्याकडे आहे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण। दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय। हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य। चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे उच्च तंत्रज्ञान, शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य। विजयकुमार गावित यांच्याकडे आहे आदिवासी विकास आणि गिरीश महाजन यांच्याकडे आहे ग्राम विकास आणि पंचायत राज आणि पर्यटन। गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे पाणी पुरवठा व स्वच्छता। दादा भुसे यांच्याकडे आहे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम। संजय राठोड यांच्याकडे आहे मृद व जलसंधारण। धनंजय मुंडे यांच्याकडे आहे कृषी। सुरेश खाडे यांच्याकडे आहे कामगार। संदीपान भुमरे यांच्याकडे आहे रोजगार हमी योजना व फलोत्पादन आणि उदय सामंत यांच्याकडे आहे उद्योग। तानाजी सावंत यांच्याकडे आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण। रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे सार्वजनिक बांधकाम। अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे अल्पसंख्याक व पणन। दीपक केसरकर यांच्याकडे आहे शालेय शिक्षण व मराठी भाषा। धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे आहे अन्न व औषध प्रशासन। अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण आणि इतर मागास व बहुजन कल्याण। शंभूराजे देसाई यांच्याकडे आहे राज्य उत्पादन शुल्क। आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास। बाबाराव बनसोडे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे। मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास व उद्योजकता आणि अनिल पाटील यांच्याकडे आहे मदत, पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन। या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।